दरम्यान महाराष्ट्रामध्ये ओमायक्रॉनचे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यानंतर मुंबई महापालिका सज्ज झाली आहे. मुंबईमध्ये 30,000 बेड्स तयार ठेवण्यात आले तर 15,000 बेड्स उपलब्ध आहेत अशी माहिती मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली आहे. विकेंद्रित संशयित रुग्ण जे आज आपल्याला पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेले आहेत मुंबईमध्ये 19 रुग्ण आहेत जे पॉझिटिव्ह आहेत पण त्यांचं जिनोम सिक्वेन्सिंग अद्याप व्हायचं आहे. त्यांचे सॅम्पल आम्ही पुण्याला पाठवलेले आहेत. ते आल्यानंतर ते समजू शकेल की ते ओमायक्रॉनने बाधित आहे की अन्य कुठल्या आजाराने बाधित आहे. आणि त्यासोबत 6 त्यांचे जे कॉन्टॅक्ट्स होते ते 6 कॉन्टॅक्टसुद्धा आम्ही आयडेंटिफाय केलेले आहेत. ते पॉझिटिव्ह होते त्यांनासुद्धा आपण ॲडमिट केलेले आहे रुग्णालयामध्ये आणि त्यांचंसुद्धा सॅम्पल जिनोम सिक्वेन्सला पाठवलेला आहे. रिपोर्ट कधीपर्यंत येतील पुण्यातले? रिपोर्ट साधारणतः 3 दिवस रिपोर्टा लागतील. 3 दिवसामध्ये या उद्यापासून रिपोर्ट यायला सुरुवात होईल. महानगरपालिका क्षेत्रामध्ये साधारणतः 30,000 बेड आपण तयार ठेवलेले आहेत जे DCH आणि DCSC ज्याला आपण म्हणतो. 30,000 पैकी 15,000 बेड आम्ही ॲक्टिव्ह करून ठेवलेले आहेत. सध्या रुग्णसंख्या जरी कमी असली तरी पण आम्ही तिथे कुठलीही कमतरता जाणवणार नाही. मग ती औषधाची असो, ऑक्सिजनची असो किंवा डॉक्टरांची असो, त्यानुसार आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. याशिवाय 70,000 बेड आम्ही CCC 1 आणि CCC 2 हे सुद्धा आम्ही तयार ठेवलेले आहेत. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.